भाषा मराठी, तलवारीची धार म्हणजे भाषा मराठी, महाराष्ट्राचा प्राण म्हणजे भाषा मराठी, रयतेचा श्वास म्हणजे भाषा मराठी, या मातीचा इतिहास म्हणजे भाषा मराठी, रयतेचा श्वास म्हणजे भाषा मराठी, या मातीचा इतिहास म्हणजे भाषा मराठी, आमची आण बाण शान म्हणजे भाषा मराठी, आमची आण बाण शान म्हणजे भाषा मराठी। नमस्कार आदरणीय विचार मंच मान्यवर प्रेक्षकांसह उपस्थित सर्वांच्या सौजन्याला सविनय अभिवादन करून मी कुमारी वैष्णवी विश्वनाथ शिंदे तुमच्या समोर विषय मांडते आहे, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी। महाराष्ट्र जिजाऊंच्या संस्काराचा, महाराष्ट्र जिजाऊंच्या संस्काराचा, शिवरायांच्या विचारांचा, शंभूच्या पराक्रमाचा, बाबासाहेबांच्या लेखणीचा, शाहीर लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या लोककलेच्या वारसदाराचा माझा महाराष्ट्र, कष्टकरी शेतकऱ्यांचा दिनदुबळ्यांचा, कष्टकरी शेतकऱ्यांचा दिनदुबळ्यांचा, 105 हुतात्म्यांचा आणि दिल्लीच्याही तख्ताला घाम फोडायला लावेल अशा जिगरबाज मावळ्यांचा माझा महाराष्ट्र। आणि या महाराष्ट्राची मातृभाषा म्हणजेच मराठी, या महाराष्ट्राच्या मातृभाषेला माझा त्रिवार मानाचा मुजरा। कविवर्य कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेची थोरवी गायली, त्यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त व्हावा यासाठी अनेक साहित्य लेखन केलं, काव्यसंग्रह लिहिले, अनेक ग्रंथ लिहिले, अनेक कादंबऱ्या लिहिल्या, म्हणूनच त्यांचा जन्मदिवस हा आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो। कारण कुसुमाग्रजांच्या म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकरांच्या ध्यानात मनात श्वासात ध्यासात सगळीकडे ओतप्रोत अशी ठासून मराठी भाषा भरलेली होती, त्यामुळेच त्यांचा जन्मदिन हा आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो। सर्वप्रथम मराठी भाषा गौरव दिनाच्या महाराष्ट्रातील तमाम मावळ्यांना, तमाम मराठी माणसांना मराठमोळ्या शुभेच्छा। तर मग आता मराठी भाषा म्हणजे काय? मराठी भाषा म्हणजे ज्ञानेश्वरांनी रुजवली ती भाषा मराठी, शिवरायांनी टिकवली ती संस्कृती मराठी, ज्ञानेश्वरांनी रुजवली ती भाषा मराठी, शिवरायांनी टिकवली ती संस्कृती मराठी, संतांनी वाढवला तो बाणा मराठा, संतांनी वाढवला तो वाणी मराठी, आमची मायबोली आमचा अभिमान मराठी, आमची मायबोली आमचा अभिमान मराठी। संत ज्ञानेश्वर महाराज मराठी भाषेचे महत्त्व विशद करताना खूप चांगल्या प्रकारे बोलतात। मराठी भाषेची तुलना अमृताशी करताना ते म्हणतात, माझ्या मराठीची बोलू कवतुके परी अमृतातही पैजा जिंके। संत एकनाथ महाराज मराठी विषयी स्वाभिमान विषद करताना म्हणतात, ते जणू सरळ सरळ प्रश्नच विचारतात, संस्कृत वाणी देवे केली मराठी काय चोरापासून आली, असं म्हणताना संत एकनाथ महाराज मराठी भाषेचा स्वाभिमान विषद करतात। संत ज्ञानेश्वर महाराजांनी अशा अनेक संतांनी मराठी भाषेला महत्त्व प्राप्त करून दिलेलं आहे। आता बघा ना, या अखंड विश्वामध्ये अनेक खंड असताना, आशिया खंडामध्ये अनेक देश असताना, भारत देशात 28 घटक राज्य असताना आपला जन्म महाराष्ट्रात होतो, अशा महाराष्ट्रात होतो ज्याची मातृभाषा मायबोली मराठी आहे, जिथे मराठी बोलली जाते, मराठी ऐकली जाते, मराठी शिकवली जाते, मराठी समजून घेतली जाते, मराठी जाणली जाते, मराठी समजावली जाते, आणि जिथे तेथील मातृभाषेला आपली माय म्हटलं जातं, माय मराठी म्हटलं जातं। म्हणूनच कवी सुरेश भट म्हणतात, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी।
धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी। मराठी भाषा एक अशी भाषा आहे जी 200 देश असून 113 देशांमध्ये बोलली जाते, 200 देश असून 113 देशांमध्ये बोलली जाते। मराठी भाषा ही सर्वश्रेष्ठ भाषा आहे। संत ज्ञानेश्वरांच्या लेखनाची प्राकृत भाषा म्हणजेच मराठीची पूर्वावस्था म्हणता येईल। संत ज्ञानेश्वर महाराज, संत एकनाथ महाराज, संत चोखामेळा, संत नामदेव महाराज, संत रामदास स्वामी, चक्रधर स्वामी यांसारख्या अनेक संतांनी मराठी भाषेला महत्त्व प्राप्त करून दिलं आणि तेव्हापासूनच मराठी माणसांच्या मनात मातृभाषेबद्दल, आपल्या मायबोली मराठीबद्दल अभिमान व आदर वाटू लागला। इंग्रजांनी भारत देशावर अनेक वर्ष राज्य केली तेव्हापासून महाराष्ट्रावर इंग्रजी भाषेचं प्रभुत्व आणखीनही आपलं अस्तित्व टिकून आहे आणि इंग्रजी भाषा ही आंतरराष्ट्रीय दर्जाची भाषा आहे, तेव्हा इंग्रजी भाषा येणं गरजेचंच आहे। परंतु मराठी नाही आली तरी चालेल असं म्हणणं एकदम चुकीचं आहे, हे उचित ठरणार नाही। त्यामुळं आपण आपल्या मायबोलीबद्दल आपल्या मनामध्ये आदर हा निर्माण केलाच पाहिजे, आदर हा मनात असलाच पाहिजे। माझ्या मराठी मातीचा लावा ललाटा सटीळा, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटा सटीळा, हिच्या संघाने जागल्या दऱ्याखोऱ्यातील शिळा, हिच्या संघाने जागल्या दऱ्याखोऱ्यातील शिळा। एकीकडे आपले कवी असं म्हणतात आणि दुसरीकडे जागतिकीकरण या शब्दाने सर्व जगावरच जादू केलेली आहे। सारं जग प्रचंड वेगाने धावत आहे आणि या धावत्या जगामध्ये आभाळ कवेत घेण्यासाठी हात उंच केलेला माणूस आपल्या पायाखालची जमीनच विसरून चाललेला आहे, आपल्या पायाखालची मातीलाच विसरत आहे। हेच आपल्या मातृभाषेच्या मायबोली मराठीच्या बाबतीतही घडत आहे। आज परिणामी छान छान पुस्तके, छान छान गोष्टी, पुस्तकातील कथा आपल्याला आउटडेटेड वाटायला लागलेल्या आहेत, परंतु इंग्रजी झटपट बोला इंग्रजीच्या पाट्या घरोघरी पोहोचलेल्या आहेत, गावागावापर्यंत पोहोचलेल्या आहेत, प्रत्येक घरामध्ये पोहोचलेली आहे। इंग्रजी माध्यमामध्ये एखादा मुलगा जातो आणि त्याचे आई वडील घरी आल्यानंतर सुद्धा त्याला मातृभाषेत बोलायचं सोडून इंग्रजीमध्येच बोलतात, तर मग आपण आपल्या मातृभाषेविषयी किती आपल्या आचरणामध्ये आणतो, आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये, रोजच्या जीवनामध्ये किती आपण आपल्या मातृभाषेचा वापर करतो, हे आपण विचार करावा। मग अशाने आपली मातृभाषा समृद्ध होईल का? तर नाही होणार। मान्य आहे इंग्रजी ही जगाची भाषा आहे, मान्य आहे इंग्रजी ही जगाची भाषा आहे, म्हणून काय आपण आपल्या मातृभूमीला दूर करायचं, आपण परक्या भाषेसाठी आपल्या भाषेला परक करायचं, तर हे अजिबात चालणार नाही। कोणतीही भाषा तुम्ही शिका, कोणतीही भाषा शिका, परकीय भाषा शिकण्यासाठी आपल्या भाषेला परक कधी करू नका। एक उदाहरण देऊन सांगते तुम्हाला, एक मुलगा असतो आणि तो शाळेमध्ये जातो, त्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये घातलेलं असतं, तो शाळा सुटल्यानंतर घरी येतो, घरी आल्यानंतर आजोबा बाजूवर बसलेले असतात, त्याला विचारतात काय रे सुटली का शाळा, तो म्हणतो हो आजोबा सुटली शाळा, ते म्हणतात काय शिकला शाळेमध्ये, तो म्हणतो पोएम, आजोबा म्हणतात म्हणजे काय, तो म्हणतो कविता, आजोबा म्हणतात कोणती कविता शिकलास, तो म्हणतो रेन रेन गो अगेन, रेन रेन गो अगेन। तसं म्हटल्यानंतर आजोबा म्हणतात याचा अर्थ काय, तसं म्हटल्यानंतर तो मुलगा त्या आजोबांना सांगतो पावसा पावसा पुन्हा येऊ नको, पावसा पावसा पुन्हा येऊ नको। तसं म्हटल्यानंतर आजोबा उठतात आणि एक कान करीचा देतात कानाखाली आणि म्हणतात आम्ही इथे पाऊस हवा म्हणून रात्रंदिवस आभाळाकडे डोळे करून बसलेलो असतो आणि तुम्ही तुमच्या शाळेमध्ये असलं शिकवलं जातं, उद्यापासून तुझी शाळा बंद, जायचं नाही शाळेमध्ये, तसं म्हणतात। तसं म्हटल्यानंतर त्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून काढलं जातं आणि मराठी माध्यमाच्या शाळेत घातलं जातं। तर मग आपण सांगताना दुःख होतं, सांगताना खूप वाईट वाटतं की आपण मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये मुलांना घालायचं म्हटलं की मागासलेले विचार आपल्याला वाटतात, मागासलेली शाळा आहे असं आपल्याला वाटतं, हे मागासलेले विचार आहेत, आपण इंग्रजीच माध्यमाच्या शाळेमध्ये आपल्या मुलांना घातलं पाहिजे, हे आजची फॅशन झालेली आहे। तर मग आपल्याला
जर इंग्रजी वाचायला येत असेल आणि जर मराठीच वाचता येत नसेल तर मग आपण आपल्या संतांनी आपल्या पूर्वजांनी एवढा मराठीचा साठा साठवून ठेवलेला आहे, मग तो आपण त्याचा आस्वाद कसा घ्यायचा, ते आपण कधी वाचन करायचं, ते कोण वाचन करणार? शिवाय आपली मराठी भाषेचा स्वाभिमान इतका आहे की जेव्हा इंग्रज आपल्या भारतामध्ये आले होते तेव्हा भारतामध्ये आल्यानंतर शिवाजी महाराजांना बोलायला जरी यायचं असेल त्यांना तर ते तोडके मोडके का होईना इंग्रजी भाषा तोडके मोडके का होईना मराठी भाषा शिकून यायचे, तोडकी मोडकी मराठी भाषा शिकून यायचे. राजांना काही इंग्रजी भाषा येत नव्हती, राजांना येत होती, परंतु राजे आपल्या मराठी भाषेबद्दल त्यांना त्यांच्या मनामध्ये मराठी भाषेबद्दल आपुलकी होती, प्रेम होती, जिव्हाळा होता. म्हणूनच इंग्रज सुद्धा त्यांना मराठीमध्ये बोलायचे. राजांनी आपल्या मराठी भाषा टिकवलेली आहे, त्यामुळे आपण सुद्धा आपली मराठी भाषा टिकवली पाहिजे, आपल्या मराठी भाषेचं संवर्धन केलं पाहिजे. कवी सुरेश भट लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी या गीतामध्ये म्हणतात, असंख्य पाहुणे पोसते जरी मराठी, असंख्य पाहुणे जरी पोसते मराठी, आपुल्याच घरात हाल सोसते मराठी, आपुल्याच घरात हाल सोसते मराठी. आणि हे वाक्य त्यांचं एकदम बरोबर आहे, कारण आजकाल आपण परकीय भाषांना हे करून आपल्याच भाषेला परक करत आहोत, आपल्याच भाषेला आपण स्वीकारण्यापासून जवळ करण्यापासून नकार देत आहोत. त्यामुळे आपण मराठी भाषा ही शिकलीच पाहिजे आणि आपण म्हटलं पाहिजे की मना मनात दंगते मराठी, आमच्या मना मनात दंगते मराठी, आमच्या रगा रगात रंगते मराठी, आमच्या नसा नसात नाचते मराठी, आमच्या उरा उरात स्पंदते मराठी, आमच्या नसा नसात नाचते मराठी, आमच्या उरा उरांत स्पंदते मराठी. शेवटी जाताना एवढंच म्हणेल, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंत जात एक मानतो मराठी, धर्मपंत जात एक मानतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, बोलतो मराठी, जाणतो मराठी, ऐकतो मराठी, मानतो मराठी. धन्यवाद.